प्रताप टाकी शेजारी असणाऱ्या महापालिकेच्या ओपन प्लॉटमध्ये घाणीचे साम्राज्य। प्रताप टाकी शेजारी असणाऱ्या महापालिकेच्या ओपन प्लॉटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे। या ठिकाणी असणाऱ्या या प्लॉटमध्ये कचरा मोठ्या प्रमाणात साठून राहिला आहे। या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेला तक्रारी देखील केल्या आहेत, पण महापालिकेकडून कोणतीही दखल घेतली जात नाही। या ओपन प्लॉटमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे घाणीचे साम्राज्य देखील पसरले आहे। या भागामध्ये औषध फवारणीसाठी महापालिकेची कोणतीच सुविधा नसल्याचे मत या भागातील नागरिकांनी व्यक्त केले आहे। दरम्यान हा ओपन प्लॉट स्वच्छ करून घ्यावा अशी विनंती या भागातील नागरिकांनी केली। या ठिकाणी असणाऱ्या लाईटच्या खांबाची देखील दुरवस्था झाली आहे। सध्या कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी सर्वजण लढत आहेत, त्यात सर्वत्र डेंग्यूची देखील साथ आली आहे। अशा परिस्थितीमध्ये ओपन प्लॉटमध्ये साचून राहिलेल्या पाण्यामुळे डेंग्यूची साथ आणखी वाढेल अशी भीती या भागातील नागरिकांना आहे। तरी हा भाग स्वच्छ करून द्यावा आणि सदरचा प्लॉट स्वच्छ करून घ्यावा अशी विनंती या भागातील नागरिकांनी बोलताना व्यक्त केली आहे। एवढं हा जो प्रताप टॉकीजचं मी मालक बोलतोय सचिचा प्रगर, इथं सध्या थिएटर बंद असल्यामुळे काय की जो शेजारची ही जागा आहे तर ती रिकामी जागा आहे, त्यामध्ये झाडी झुडपं बरीच वाढलेली आहेत आणि बरेचसे प्राणी साप वगैरे येतात आणि तिथं कंपाऊंड नाही आहे आणि भंगारवाले किंवा हे आणि प्रातर्विधी करण्यासाठी लोकं येतात, त्याचा वास आम्हाला सहन होत नाही आणि त्यांना आम्ही मज्जाव हे करू शकत नाही मज्जाव, त्यामुळे ते म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी अंगावर येतील वगैरे म्हणून आम्ही घाबरतो आहे। पूर्णपणे स्वच्छ करून कारण डासांचं प्रमाण फार वाढलेलं आहे काय, तर त्यासाठी त्यांनी जरा सहकार्य करावं आणि आम्हाला ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय व्यवस्थितरित्या आम्हाला जीवन जगून दे एवढी आमची इच्छा आहे। आणि हे काय हा भाग नेमका राजेसाहेबांचा आहे का रेल्वेचा आहे का महापालिकेचा आहे, प्रत्येकाने बोर्ड लावलेले आहेत काय, त्यामुळं हा परिसर कुणाचा आहे हे अजून काय ताब्यात कोणाचं आहे माहिती नाही का, त्यामुळं हा असाच बरेच वर्ष पडलेला आहे।